या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्या या जगाला एका अदृश्य विषाणूने विळखा घातलेला आहे. मात्र या अदृश्य विषाणूपासून आपल्याला जी शक्ती वाचवते ती अदृश्य शक्ती म्हणजे दैवी शक्ती आहे. आज नवरात्रीचा पहिला उत्सव, देवीचं पहिलं रूप, या देवीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या माळेला नमन करून आज नारी शक्तीच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत प्रियांका गवळी, महिला आणि बाल कल्याण विकास जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अधिकारी. आणि आपल्या सोबत आहेत सोनम पाटील, या समाजसेविका आहेत. बरीच वर्ष त्यांनी समाजसेविका म्हणून काम पाहिलेलं आहे. तर आपण एकंदरीत या दोघींशी सुद्धा दिलखुलास गप्पा मारणार आहोत. दोघींचंही नारी शक्तीच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. मॅडम, तुम्ही एमपीएससी थ्रू अधिकारी झालेला आहात. तर तुमची एक समाजसेविका ते एक अधिकारी म्हणूनचा जो प्रवास होता, तर त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधीतरी काही समाजकार्य करतच असतो. फक्त त्याला त्याच्यावर ते एक हायलाइट जेव्हा येतं तेव्हा ते समाजाला कळतं की बाबा हे काहीतरी चांगलं कार्य करतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये एक समाजसेवक दडलेलाच असतो. फक्त जेव्हा त्याच्यावरती फोकस पडतो तेव्हा एक त्याला नावरूप येतं. तर माझ्या आजोबांचंच हे आवडतं होतं की समाजसेवा केलीच पाहिजे. त्याच्यामुळे मग मी ह्या क्षेत्राकडे वळले. साधारण किती वर्षापासून तुम्ही समाजसेवा करत आहात आणि स्पेसिफिक कोणत्या घटकासाठी तुमचं काम आहे का? माझं सगळ्यात प्राधान्य असणार आहे ते महिलांना. म्हणजे मी थोडस स्त्रीवादी आहे असं म्हटलं तरी पण चालेल. आणि मी ते खूप आनंदाने स्वीकारते. कारण मी आहे ते आहे. मी मला कुठलाही दिखावा करायचा नाही. मला सगळ्यात महत्वाचं माझं जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे किंवा जीवनाचं एक अंतिम टार्गेट आहे, ते की समाजामध्ये महिलांना जी दुय्यम वागणूक दिली जाते ती संपावी किंवा बंद व्हावी. आणि महिलांवरती ज्या अत्याचाराच्या घटना आहेत त्या आळा घालण्यासाठी जे काही काम करता येईल तो माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे. आणि तो दुसरा मुद्दा असा असणार आहे की बाबा एक लहान मुलं आहेत त्यांना जे कुपोषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर ते कमी करण्यासाठी कुपोषणमुक्त महाराष्ट्राचं माझं स्वप्न आहे. आता तुम्ही म्हटलात की महिलांचे प्रश्न वाढत आहेत, तर नक्कीच आपण आता बघतोय हाथरसचं जे हत्याकांड असेल किंवा हैदराबादमध्ये झालेलं प्रियांका सोबत जे झालेलं असेल, तर हे सगळी एक विकृत मानसिकता या समाजामध्ये आपल्याला दिसून येते. तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हे कसं असतं, कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. आपण ज्या प्रकारे म्हणतो की हाथरसची घटना झाली आपण तात्पुरत्या स्वरूपात मेणबत्त्या घेऊन बाहेर पडतो, त्याचा पुतळाचं हे करतो, पण असं नाही. एक कुठल्याही गोष्टी जर आपल्या संपवायची असेल ना ते मुळापासून आपलं काम केलं पाहिजे. आपण 9 दिवस देवीची पूजा करतो, 10व्या दिवशी काय करतो तिला लाथाडतो. स्त्री म्हणजे कोणी? देवी. आपण आज भारत माता म्हणतो. आपण एका देशामध्ये राहतो ती पण माता आहे. पण स्त्रियांना जे वागणूक दिली जाते ते दुय्यम प्रकारची. आज मी महिला व बालविकास अधिकारी म्हणून काम करते असताना मला पण बरेच अनुभव आलेले आहेत. पण कसं असतं की आपण जेव्हा एकजुटीने काम करतो तेव्हा समोरचा व्यक्ती पण आपल्यावरती जेव्हा एखाद्या गोष्टीवर दबाव टाकायचा प्रयत्न करतो तेव्हा तो पण 10 वेळा विचार करतो की संघटित आहात. त्या महिला जेव्हा एकत्र येऊन काम करू शकतात ना तेव्हा मला नाही वाटत की बाबा कोण त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय की फक्त एक स्त्री आहे म्हणून मला असं दाबलं जातंय किंवा माझ्यावर प्रेशर आणलं जातंय किंवा मला कमी लेखलं जातंय, असं कधी अनुभव आला तुम्हाला? जेव्हा अधिकारी म्हणून मी खुर्चीमध्ये बसते तेव्हा मी फक्त अधिकारी असते. स्त्री आणि पुरुष हा भेदच करत नाही. पण असे भरपूर अनुभव आहेत. सांगायचं म्हटलं तरी कमी पडतील अनुभव. पण मी फक्त चांगल्याच गोष्टी पुढे घेऊन जाते. ज्या गोष्टी वाईट आहेत त्या तिथल्या तिथे जागे मी त्याला चुरगून टाकण्याचा प्रयत्न करतो. कारण समोर आला जो दगड आज त्याला मी फसायला. मी जर तो दगड उचलून नाही टाकला तर माझ्या पाठीमागून जे येतात ना ते पण थोचवतात. त्याच्यामुळे मी तो तिथेच हे करते. आपण आता सोनम पाटील यांच्याकडे येऊयात. मॅम, तुम्ही जे समाज कार्य करत आहात त्याबद्दल काय सांगाल? समाज कार्य करायच्या आधी तर मी एक उद्योजिका आहे. म्हणजे स्वतःची कंपनी सांभाळत मी या गोष्टी करते. बेसिकली मी एक 3 कंपन्या चालवते, फायनान्स कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन हाऊस. तर याच्या माध्यमातूनच मला जर काही कार्य करता आलं तर ते करायचा प्रयत्न करते आणि ते मी आतापर्यंत पुण्यात सगळीकडे राबवण्याचा प्रयत्न करते. तर ऍक्च्युली मी डेक्कनच्या एरियामध्ये जे सिग्नलला वस्तू विकतात किंवा भीक मागतात मुलं त्यांची स्कूल चालवते. जवळजवळ माझे 50 स्टुडंट आहे आणि त्यांना शिक्षण देता देता काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी, म्हणजे कसं होतं की शिक्षण हे मर्यादित नसतं कधी कधी, त्यासाठी तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पण काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. सो मी त्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकवते की ड्रॉइंग काढणं, डान्स असेल. कारण फ्युचरमध्ये माझं असं प्लॅन आहे की या मुलांसाठी काहीतरी वेगळं सेटअप करायचं. आत्ता तुमचं स्पेसिफिक फक्त त्या लहान मुलांसाठीच काम चालू आहे की अजून कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता? मी
आता लास्ट इयर मध्ये एक फॅशन पिजन शो केला महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी जो बेटी बचाओ बेटी पढाओ आणि दिव्यांग रॅम्पक. आणि मला खूप आनंद होतो एक मराठी माणूस म्हणून सांगताना की हा भारतातला पहिला फॅशन पिजन शो आहे जो गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. आणि याच्यामध्ये नॉर्मल मिस मिसेस सोबत स्पेशल चिल्ड्रन म्हणजे स्पेशल मुलींनी पण रॅम्पक केला. म्हणजे कधी कधी कसं होतं की जसं मी त्या मुलांसाठी करते ना तसंच याच्यामध्ये एक वेगळा भाग की दिव्यांग मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो की ती तिला दिसत नाही तर ती काहीच करू शकत नाही किंवा ती सुंदर नाहीये तिचा आवाज चमतला बोलता येत नाहीये. पण जेव्हा मी 6 महिने पूर्ण महाराष्ट्र फिरले ना तेव्हा 9 जिल्हे फिरताना मला एक गोष्ट जाणवली की या मुलांमध्ये वेगळं टॅलेंट खूप असतं. म्हणजे एक मुलगी जिला ऐकू येत नाही बोलता येत नाही पण ती डिझायनर गाऊन विणते पण आपण त्यांच्याकडे बघताना एक वेगळंच बघतो तो बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे. म्हणून मी आतापर्यंत एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करला की जी मुलगी तिला दिसत नाहीये पण तिला जग बघते आणि ती दिसायला खूप सुंदर आहे सो ही सुंदरता जगापुढे आणण्याचा प्रयत्न करते. आणि याच माध्यमातून मी एक फॅशन पिजन शो केला होता लास्ट इयर जो खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर राबवला गेला. नक्कीच मॅम खूप छान उपक्रम आहे हा. बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमा अंतर्गत अजून मुलींना म्हणजे अजूनही मुलगी म्हणजे डोक्यावरचं ओझा किंवा मुलगा म्हणजे वंशाचं देव असं मानलं जातं तर ही एक मानसिकता ती समाजामध्ये त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही काही काम करताय का? हे जेव्हा प्रोग्राम करतो ना आम्ही त्यावेळेस कसं होतं की एकाच प्लॅटफॉर्मवरती मी नॉर्मल मिस मिसेस आणि स्पेशल चाइल्ड मुलींनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी प्रत्येकाचा एक दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे की ती पण एक कोणाची तरी मुलगी आहे ती दिव्यांग आहे म्हणून ती माणूस नाहीये का आहे. आणि कसं आहे की यांना पण खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. आम्ही काय ठरवलंय की सेल्फ डिफेन्सचे प्रोग्राम घ्यायचे. म्हणजे रेप ही अशी गोष्ट आहे ती कुणावरती होऊ शकते म्हणजे लहान मुलीवरती सुद्धा बलात्कार होतो. तर या गोष्टीसाठी इन फ्युचर माझं प्लॅन असं चाललं आहे की हा जेव्हा मी प्रोजेक्ट महाराष्ट्रभर राबवते ना तेव्हा सेल्फ डिफेन्सचे आम्ही ट्रेनिंग एक 2-3 दिवसाचे घेणार आहोत की ज्या माध्यमातून मुली सक्षम बनतील आणि त्यांना कळेल की कुठल्या सिच्युएशनला आपण अपोज केलं पाहिजे. सो एक माझा एक मोटिव्ह आहे. आज ज्या महिला आहेत की ज्या फक्त तसं बघायला गेलं तर कोणतीही महिला ही म्हणजे दुर्बल किंवा निराधारण असते परंतु तिला फक्त एक चूल आणि मूल या एका चौकटीमध्ये बांधलं गेलेलं आहे तर अशा महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना नक्कीच सांगेल. कसं असतं की प्रत्येकाच्या आतमध्ये एक कलाकार असतो एक चांगला विचार ठेवणारी एक स्त्री पण असते. सो कुठेतरी कसं होतं की परिस्थितीमुळे तिला करता येत नाही तर जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये गेलो ना की असं बघितलं की मला शहरापेक्षा जास्त टॅलेंट तिथं मिळालं. म्हणजे इतका सुंदर डान्स करतात ग्रामीण भागातल्या मुली महिला सुद्धा फक्त कुठेतरी अडचणी असतात. तर मला त्यांना सांगायचं की तुम्हाला जेव्हाही चांगलं व्यासपीठ मिळेल ना तर कुठेतरी घरच्यांना समजून सांगून तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करा. चूल मूल सांभाळत पण आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो जे मी पण करते. मी स्वतः मॅरिड आहे सो मला असा अनुभव आहे की परिस्थितीनुसार आपण घरच्यांना कन्व्हिन्स केलं आणि कुठेतरी क्षेत्रामध्ये काम केलं ना तिथे आपण जेव्हा नाव कमवतो ना तेव्हा घरचे सुद्धा आपल्याला आधार देतात. फक्त ते एक दूरदृष्टिकोन असला पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. असं मॅम ज्या मुली आता युवा किंवा ज्या महिला आता एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेसाठी जी तयारी करताय तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आणि विशेषतः आता असं झालंय की एप्रिलपासून एमपीएससी एक्झाम पुढे ढकलली जाते त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचं मुलींचं खच्चीकरण झालेलं आहे मानसिक दुर्बल मधलं. त्यांना थोडस एमपीएससीच्या तयारी कुठपर्यंत आणि कशी करायची त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं असतं एमपीएससी ही फक्त शालेय परीक्षा नाहीये ती संपूर्ण आपली मानसिक परीक्षा आहे आर्थिक परीक्षा आहे आणि सहनशक्तीची परीक्षा आहे. तर कोरोनाच्या संकटामुळे हे थोडं पोस्टपॉन होत आहे आणि आता तर असं झालंय की सांगता येत नाही आपली एक्झाम कधी होईल. पण कसं असतं हे मला असं वाटतं की आपण एखाद्या ध्येयाला एखाद्या घोरपडीसारखं चिकटलं पाहिजे. एकदा चिकटलं की ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. मी स्वतः वैयक्तिक तशी आहे आणि माझा सगळ्यांना पण तोच एक संदेश राहील की जब तक तुटेगा नाही तब तक छूटेगा नाही. जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण सोडायचं नाही आणि जेव्हा एखादा एक पोस्ट मिळते त्यावर थांबायचं नाही. आपण एक अधिकारी म्हणून वागण्यापेक्षा लोकसेवक म्हणून वागण्याकडे माझा कल जास्त आहे आणि आपलं कुठलीही पोस्ट मिळाली तर आपण जनतेची सेवाच केली पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातूनच माझं काम चालू आहे. खूप छान संदेश दोघींनी आपल्याला दिलेला आहे. तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. थँक्यू. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.